आता एक मोठी बातमी येते आहे. मुंबईतल्या दादर स्टेशनवर एक संशयित बॅग सापडलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 5 वरच्या तिकीट काउंटरवर ही संशयित बॅग सापडल्यानं खळबळ माजलेली आहे. मुंबईतल्या दादर स्टेशनवर ही संशयित बॅग सापडलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. मुंबईतल्या दादर स्टेशनवर ही संशयित बॅग सापडलेली आहे. सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सूरज. नक्की विशाली, मुंबईच्या दादर स्टेशन आहे तिथे तिकीट काउंटरवर एक बॅग मिळालेली आहे. तो सस्पिशियस बॅग आहे कारण की त्याचा वारस कोणी दिसत नाहीये. त्यामुळे आता तिथे बॉम्ब डिटेक्शन आणि डिफ्युजल स्कॉड जो असतो त्यालाही बोलवण्यात आलेला आहे. आणि हा जो बॅग मिळालेला आहे तो सेंट्रल लाईनचा जो दादर स्टेशन आहे त्या परिसरात मिळालेला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 5 वर एक तिकीट काउंटर आहे, तिथे तो बॅग सापडलेला आहे. पोलीस आता याची तपास करत आहे. त्या बॅग मध्ये काही सस्पिशियस गोष्टी आहे की कोणी विसरून गेलेला आहे. किती वाजता हा प्रकार घडलेला आहे? काही वेळ आधीच ही घटना घडली आणि आता सध्या पोलीस तिथेच उपस्थित आहे. धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळूयात. येत्या 26 जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार